त्यांनी परस्पर निर्णय जाहीर केला निर्णय जाहीर करावा काय हरकत नाही पण रात्री साडे अकरा वाजता वा सा जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय जाहीर करावा त्यांना माहिती होतं त्यांच्या कार्यालयाला माहिती होतं की माझ्या ह्या गावामध्ये लांबून लांबून सातारा सांगली ह्या जिल्ह्यातून लोक येतात पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लोकं येणार आहेत पारनेर नगरमधून लोकं येणार आहेत आणि साख साडे अकरा बारा वाजता तुम्ही जर ऑर्डर काढाल तर आम्ही लोकांना पोहोच सांगणार कसं आज सगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला बघितलं जागोजागी याचं कारण काय याचं कारण मगाशी जयसिंग येरंडेने सांगितल्याप्रमाणे ही यात्रा मोठी होणार आहे हे कुठंतरी कोणाच्या तरी डोळ्यात खुपसलं आणि म्हणून बैलगाड्या शर्यतीवर रात्रीतून बंदी आणली मी म्हणत होतो ना गेले आठ दिवस की पहिली बारी ह्या गावात होणार पहिला घाट ह्या गावात होणार मोठ्या प्रमाणात होणार आणि हेच काही मंडळींना म दिसलं नाही चांगलं त्याच्यानंतर तुम्हाला बंदी आणायची बैलगाडा शर्यत बंद करायची करा ना पण तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगायला पाहिजे होते सहा वाजता अहवाल घेत आहे आणि रात्री अकरा वाजता परस्पर तुम्ही जाहीर करताय आणि आठ वाजता पोलिसांकडे होते स दहा वाजता सोशल मीडियामध्ये कळतं हे कुठंतरी काळवेर आहे हे जिल्ह्याचं राजकारण राज्याचं राजकारण ग्रामीण भागातलं राजकारण असावं असं हो, मला वाटतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी अशा गोष्टीमध्ये पडू नये तुम्ही पाहता जवळजवळ दोनशे दुकानदार ठपरीवाले ह्या ठिकाणी रात्रभर रात्रीच्या थंडीमध्ये कुडकुडत या ठिकाणी आपली दुकानं लावलीत आज त्यांचं काय होणार आहे हजारो रुपयांचं काही ठिकाणी वीस हजार काही ठिकाणी पन्नास हजार रुपयाचं भांडवल उभं करून या सगळं माल मातीमोल गेलेलं आहे याला जबाबदार कोण आम्हाला मान्य आहे आम्ही सरकारच्या निर्णयाच्या विरोधात नाही आम्ही सरकारबरोबरच आहोत पण हे करत अस असताना प्रशासनानं अशा प्रकारे आपल्या कामामध्ये अशा प्रकारचा ढिसाळपणा करणं आणि जनतेला तोंडावर पाडणं शेतकऱ्यांना फसवणं हे याचा मी स्पष्ट निषेध करतो